कर्नाटक मध्ये सिद्धरामय्या सरकारचा शपथविधी पार पडलाय. झाडून सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण होतं, पण काँग्रेसनं कसपटा समान वागणूक देत उबाठा सेनेच्या कोणत्याही नेत्याला निमंत्रण दिलं नाही. काँग्रेसच्या सत्ता प्राप्तीचा आनंद आपल्यालाच पुत्र जन्माला आला या पद्धतीने पेढे वाटून करणाऱ्यांना मात्र बारशाचं आमंत्रण नव्हतं. भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधींच्या सोबत फिरलं आणि सगळीकडे काँग्रेसचा प्रचार केला तर सिद्धरामय्या यांच्यापेक्षाही मोठी खुर्ची देऊन आपल्याला बोलवतील असं उद्धव ठाकरेंना वाटलं होतं का, असा रोकडा सवाल शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी विचारला. कर्नाटकमध्ये सिद्धरामय्या सरकारचा शपथविधी झाला. देशातल्या झाडून सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना आमंत्रण होतं, परंतु काँग्रेसच्या सत्ता प्राप्तीचा आनंद आपल्यालाच पुत्र जन्माला आला अशा पद्धतीनं पेढे वाटून साजरा करणारे काँग्रेस राष्ट्रवादीच्या नादाला लागून स्वतःच्या पायावर स्वतः कुऱ्हाड मारून घेणारे उद्ध्वस्त ठाकरे आणि ओसाड नगरीचे राजकुमार आदित्य ठाकरे किंवा स्वयंघोषित विश्व प्रवक्ते सकाळी 9:30 वाजणारा भोंगा संजय राऊत यांना मात्र त्या शपथविधीचं अजिबात निमंत्रण नव्हतं. डी राजांच्या पासून नितीश कुमारांच्या पर्यंत आणि अगदी प्रत्येक छोट्या छोट्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही सन्मानानं बोलवलं जातं, पण उबाठा सेनेच्या नेत्यांना अजिबात निमंत्रण नाही. याच्यावरूनच काँग्रेस यांना किती कसपटासारखी किंमत देतो हे ह्यांनी ओळखून घ्यावं. कर्नाटकमध्ये सत्ता मिळाली काँग्रेसला, परंतु त्या सत्ता प्राप्तीचं पेढे वाटून आनंद ह्यांनी साजरा केला. भारत जोडो यात्रेमध्ये तर ओसार नगरीचे राजकुमार आदित्य ठाकरे राहुल गांधींच्या बरोबर फिरले. राहुल गांधींचा तुम्ही प्रचार करताय, कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्रात विजय मिळवू म्हणताय, पण उद्ध्वस्तजी ठाकरे लक्षात ठेवा की ज्याच लोकांच्या नादाला लागून तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या तत्वाला मुठमाती दिलीत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे सत्तेला तुच्छ मानायचे, पण तुम्ही मात्र मुख्यमंत्री पदाच्या मोहामध्ये हिंदुत्व सोडलं आणि आज हेच लोक तुम्हाला काडीचीही किंमत देत नाहीत. गाढव पण गेलं आणि ब्रह्मचर्य पण गेलं अशी तुमची अवस्था झालेली आहे. तुम्हाला काय वाटलं होतं की आपण भले खूप काँग्रेसचं कौतुक केलं तर काँग्रेसचे लोक सिद्धरामय्यांच्या पेक्षा सुद्धा मोठी खुर्ची देऊन आपल्याला शपथविधीला बोलवतील असा तुमचा भ्रम होता का? अहो, ज्या माणसाला स्वतःचं घर सांभाळता आलं नाही, ज्याला जीवाला जीव देणारे, तुमच्यासाठी प्राणपणाला लावणारे 40 आमदार सहकारी तुम्हाला सोडून जातात, आज उद्ध्वस्त ठाकरे आणि आदित्य ठाकरे तुमची अवस्था ही घरात नाही दाना पण मला हवालदार म्हणा अशी झालेली आहे.